स्वामी समस्कार सूर्यास्त होत असताना म्हणजे सांजेला संध्याकाळच्या वेळेस ह्या गोष्टी चुकूनही करू नका मित्रांनो कुठल्याही त्या सांजेला केस विंचरू नका आंघोळ करू नका ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तिन्ही सांजेला भोजन करू नका नाश्ता जेवण करू नका तिन्ही सांजेला आपल्या घराच्या उंबट्यावरती उभे राहू नका त्या ठिकाणी अडथळा बनू नका बसू नका आपल्या पायऱ्यांवरती देखील थांबू नका उभे राहू नका मित्रांनो तिन्ही सांज ही घरामध्ये लक्ष्मी आगमनाची वेळ असते असं म्हटलं जातं हिरण्य कश कशुपूचा कशु वध देखील भगवान श्री नृसिंहाने ह्याच वेळेत केलेला होता म्हणून ह्या काळामध्ये ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तिन्ही सांजेमध्ये तुम्ही भगवंताचं सा स्मरण करा दिवे लावण्याची वेळ असते अशा वेळेस महालक्ष्मीचा मंत्रजाप करणं विष्णू सहस्त्रनाम पठण करणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं तिन्ही सांजेची वेळ ही आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे आपल्या जीवनाच्या आपल्या वयाशी निगडीत असते म्हणून तिन्ही सांजेला भांडी घासणं तिन्ही सांजेला कपडे धुणं ज्याच्यामुळे आवाज होईल अशा गोष्टी करू नका गोंगाट करू नका घरामध्ये मोठमोठ्याने चित्रविचित्र गाणी लावू नका कार्टून लावू नका मित्रांनो तर काय केलं पाहिजे न्यूज देखील लावू नका मित्रांनो घरामध्ये अशी शुभ लहरी येतील असा ओंकाराचा स्वर करा तसेच घरामध्ये तुम्ही जेवढं होईल तेवढं भगवान श्री विष्णूचं स्मरण करा या काळामध्ये कारण जिथे विष्णू त्या ठिकाणी लक्ष्मीचं आगमन होत असतं तिने सांजेला विष्णू स्तरचं नाम व्यंकटेश स्तोत्र तसेच श्रीराम स्तोत्र देखील म्हणत जा धन्यवाद तिने सांजेला आपल्या घरामध्ये आपलं घर प्रकाशमान असलं पाहिजे घराच्या बाहेर देखील दिवा लावला पाहिजे तुपाचा तेलाचा कुठलाही चालेल देवघरामध्ये देखील दिवा लावला पाहिजे अगरबत्ती धूप तसेच आपल्या घरामध्ये दे कापूर देखील जायला पाहिजे आपल्या घरामध्ये लहान मुलांना केशर अष्टगंध किंवा हळदी कुंकूचा किडा नक्कीच लावा तुम्ही स्वतः देखील लावा आणि अनुभव बघा घरामध्ये किती पॉझिटिव्ह ऊर्जा राहते घरामध्ये शांतता राहते